नमस्कार, मी अनिता येळकर अनिता किचन गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल आणि दिवाळीच्या फराळामध्ये व्यस्त असाल। तर त्यासाठी मी घेऊन आले आहे दिवाळीचा फराळ, खुसखुशी शंकरपाळी आणि ती सुद्धा गव्हाच्या पिठापासून। चला तर मग पाहूया। तर आपण गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य म्हणजे सर्वप्रथम आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। हे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि हे साखर आहे, हे साजूक तूप आहे, मीठ आहे आणि हा रवा आहे। तर याचं प्रमाण तुम्हाला मी आता सांगते। पीठ मळताना ते साहित्य पाहून घ्या आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे। हे पीठ मी गव्हाचं घेतलेलं आहे, दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। पीठ मळताना ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेणार, मग ते कोणतंही भांडं असू दे, वाटी असू दे, ग्लास असू दे किंवा इतर कोणतं भांडं तुम्ही घ्याल दोन वाटी, तर ते त्या ज्या वाटीने तुम्ही ज्या भांड्याने तुम्ही दोन कप पीठ घेणार त्याच भांड्याने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। आता माझ्याकडे हे मेजरमेंट जे कप आहेत म्हणून घेतलंय, पण तुम्ही ज्या वाटीने पीठ घेणार त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि हे तीन चमचे आपल्याला यातले रवा घ्यायचा आहे। तर आपण सर्वप्रथम ही जी साखर आहे ही आपण मिक्सरला लावणार आहोत। ही जाड साखर आपण घेतलेली आहे, जी आपण चहासाठी वापरतो ती। पिठी साखर घेतली तरी सुद्धा चालेल, पण मी ही जाड वापरलेली आहे। तरी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे तीन चमचे रवा घालणार आहोत। रवा पण आपण मिक्सरला लावणार आहोत, त्यामुळे टेक्स्चर जे आहे ते मैद्यासारखं येईल आणि छान लागेल, त्यामुळे रवा पण खूप अजून बारीक होऊन जाईल वाटल्यामुळे। आपण हे तीन चमचे, हे मोठे तीन चमचे आपण रवा साखरेमध्ये घातलेला आहे आणि आपण आता हे मिक्सरला लावणार आहोत। आता हे बघा, हे मिक्सरला मी असं लावून घेतलंय छान, तीन चमचे रवा आणि अर्धी वाटी साखर मी ही मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण हे गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहोत। तर गव्हाचं पीठ आपण आता पहिल्या परातीमध्ये घेऊया। आता आपण हे दोन वाट्या म्हणजे दोन कप आहेत मेजरमेंटचे, मी गव्हाचं पीठ घेते आणि आपण आता मळणार आहोत। हे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे आपण तीन चमचे रवा आणि अर्धी वाटी साखर घेतली होती, आता यामध्ये आपण मिक्स करतो आहोत आणि यामध्ये आपण थोडस मीठ घालणार आहोत। जरी गोडाचा पदार्थ असला तरी आपल्याला थोडस त्यामध्ये मीठ घातलं तर तो अजून उस्कर लागतो, म्हणजे थोडं मी मीठ टाकते आहे, घालते आहे मीठ। आणि आपण एक तूप घेतलेलं आहे, कपाच्या मेजरमेंटने हे 1/4 आहे, पण तुम्ही चमच्याच्या मेजरमेंटने मोठे हे तीन चमचे घ्यायचं आहे, टीस्पूनचे मोठे तीन चमचे घ्यायचे। ते आता मी गरम करून घेते आणि मग मी यामध्ये हे मोहन घालणार आहे तुपाचं। अर्धा कप पाणी घेऊया, जर नंतर लागलं तर नंतर घेऊया, पण आधी सुरुवातीला अर्धा कपच पाणी घेऊया, नंतर लागेल त्यावेळी तुम्हाला सांगेल प्रमाण। अर्धा कप आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया छान हाताने, छान असं मिक्स झालेलं आहे हे। आता आपण छान खोकून घेऊन थोडं शिजत ठेवूया आधी आणि आधी मिक्स करून घेऊया। थोडं जे शिल्लक आहे ते पण आता आपण घातलेलं आहे, छान मिक्स करून घेऊया। आता हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण, छान मिक्स झालं आहे। आता याचा गोळा करून बघायचा, म्हणजे आपलं मोहन बरोबर झालं की नाही हे आपल्याला कळतं। असा जो छान हा गोळा झाला, आता गोळा हा आपला असा घट्ट व्हायला पाहिजे, असा हा घट्ट गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे आणि आपण आता पीठ मळायला हरकत नाही। आता आपण स्वीट मळून घेऊ, थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे। ज्या वाटीने आपण पीठ जे मोह घेतलं आहे गव्हाचं, त्या वाटीच्या अर्ध्या वाटीने पाणी घ्यायचं आहे, अर्धी वाटी। माझ्याकडे हा मेजरमेंट आहे त्या वाटीचा कप्पाचा,
अर्धा कप म्हणून मी घेतलाय. पण तुम्ही ज्या वेळी पीठ घ्याल ज्या वाटीने गव्हाचं त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम. आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. मगाशी मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, आता पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे आपलं पाणी आपलं किती लागतं ते आपण पाहूया. शेवटी मग आपल्याला मेजरमेंट तुम्हाला मी सांगेन किती पाणी लागलं ते. आपण दोनदा अर्धी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे हा आता गोळा करून घेतलेला बघा. हा जास्त असं गुळगुळीत करायचं नाही, म्हणजे आपण जसं चपातीचं पीठ मळतो एवढंही पातळ करायचं नाहीये आणि एकदम घट्टही करायचं नाहीये. साधारण हा असा गोळा झाला पाहिजे आणि रफच असला पाहिजे, गुळगुळीत बनवायचा नाहीये. आता ह्याला आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया आणि 15 मिनिटांनी आपण मग लाटूया. आपण 10 मिनिटं पीठ ठेवलं होतं ते आता हे छान असं झालेलं आहे. तर आपण त्याचा असं थोडं मिक्स हे करून घेऊया. 10 मिनिटं मुरत ठेवलं हे आता हे झालेलं आहे पीठ. आता हे आपण कापून घेऊया. आणि आपण जे पीठ मळण्याआधी पाणी घेतलं होतं पहिल्यांदा मी अर्धा कप, त्यानंतर पुन्हा अर्धा कप घेतला होता. तर त्या दुसऱ्यांदा जो मी अर्धा कप घेतला होता त्यातलं हे एवढंच पाणी लागलंय. म्हणजे एकंदरीत आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे 2 वाटी पीठ मळण्यासाठी. हे कापून हे 2 भाग करून मी घेतले त्याचे. आता आपण लाटूया. हे जास्त पातळ लाटायचे नाहीयेत, आपल्याला जाडच लाटायचं आहे. आता असं लाटून घेतलंय मी. आता हे साईडने आपण याच्या कडा कापून टाकायच्या. जास्त पातळ लाटायचं नाही, आपण ते जसे दुकानामध्ये मिळतात तसंच आपण हे करायचं आहे. त्यामुळे जाड ठेवायचे आहे आणि साईडच्या कडा ह्या अशा कापून घ्यायच्या. पुन्हा आपण पीठ मळणार त्याच्यामध्ये त्या घ्यायच्या, चौकोन तयार करायचा. साधारण पट्टी बघा अशी एवढी जाड पाहिजे, जास्त पातळ नाही लाटायची. आता आपण हे चौकोनी कापणार आहोत. जसे दुकानामध्ये हलवाईंच्या मिळतात तसे आपण हे करणार आहोत. आता हे चौकोन आडवे कापते आहे. अशा प्रकारे आपण छान आता कापून घेतलेले आहेत आणि हे आता आपण काढून घेतो. आता ही बघा, ही जाडी बघून घ्या. ही साधारण अशी जाडी पाहिजे. तर ते आपण मिठाईच्या दुकानामध्ये घेतो ना सेम तसे होणार ते आणि खुसखुशीत होणार. जास्त पातळ कापलं तर ते कडक होणार, म्हणून एवढी जाडी ठेवा. आता आपण हे सगळे काढून घेऊ आणि मग एकदम फ्राय करू. हे बघा किती छान मस्त वड्या पडल्या. आता हे सगळ्या वड्या आपण अशा ह्या शंकरपाळ्या कापून घेऊया आणि नंतर एकत्र तळूया. ही दुसरी पण पोळी मी लाटून घेतलेली आहे. जसं चौकोन तयार करायचं, याच्यामध्ये असं परफेक्टच पोळीसारखं लाटलं पाहिजे असं काय नाहीये. कसंही तुम्ही रफ लाटायचं आणि नंतर हा चौकोन तयार करून घ्यायचा. साईड ह्या ज्या अशा वाकड्या असतात त्या साईड कापून घ्यायच्या आणि मध्ये मग चौकोन एक चांगला तयार करायचा आणि हे पीठ पुन्हा लाटण्यासाठी घ्यायचं. जाडी फक्त अशी एवढी ठेवायची छान, म्हणजे छान त्या हलवाई सारख्या होतात दुकानातल्या सारख्या. आणि शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. आता हे असे कापून घ्यायचे, असे छान असे कापून घ्यायचे आणि नंतर तळायचे सगळे एकदम. अशा प्रकारे सगळे हे आपले आता कापून झालेले आहेत. चला आता काढून घेऊया. किती छान वड्या निघाल्यात बघा, मस्त अशा जाड, त्यामुळे त्या खुसखुशीत होणार. पातळ केला तर त्या कडक होणार. म्हणून सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत. या अगदी एकावर एक जरी ठेवला तरी ह्या काही चिकटत वगैरे काही नाही, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तेल तापलेलं आहे, आपण आता हे तळून घेऊया. यामध्ये झाऱ्यामध्ये टाकायचे, म्हणजे कसे तुम्हाला असे व्यवस्थित टाकता येतात, घालता येतात आतमध्ये. टाकायला हलवायचे नाहीत त्यांना. अशा प्रकारे हे असे
बुडबुडे थांबले शांत झाले की मग हे काढायचे. जास्त काळे करायचे नाही, ते नंतर त्यांना पुन्हा कलर येत असतो. जोपर्यंत गरम असतात तोपर्यंत हा कलर येत असतो. अशा प्रकारे छान गोल्डन झालेले आहेत, सुंदर दिसतात बघा. असं वाटत नाहीये की आपण गव्हाचे केले आहेत असे, एवढे सुंदर आले आहेत. हे असे छान सोडायचे. सोडल्यानंतर जरी हे असे एकत्र असले घाबरायचं नाही, जसे ते भाजले जातील तसे ते साईड साईडला होतील. दोन मिनिटाने फक्त हळू जसं चमच्याने हळू त्यांना असं रोटेट करायचं. अशा प्रकारे झालेले आहे, असे फुटलेले पाहिजे म्हणजे तुमचे एकदम खुसखुशीत झालेले आहे. रंग पण छान आलेला आहे अजून त्यात. चला सगळ्या तळून झालेले आहे आणि छानच आपण ते काढून घेऊया. रंग बघा किती छान आलेला आहे. हे अशाला क्रॅक पडायला हवे. क्रॅक ज्यांना असे क्रॅक येतात ना, म्हणजे ते आतपर्यंत एकदम खुसखुशीत झालेले आहेत. असे क्रॅक पाहिजेत म्हणजे एकदम खुसखुशीत झालेले असतात. चला तर आपले झालेले आहे. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत. गव्हाच्या पिठापासून केलेल्या शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत. आपणही येत आहे सगळे शंकरपाळी खाण्यासाठी. तर तुम्ही पाहिलात की किती सोप्या पद्धतीने अगदी पटपट होणारी शंकरपाळी आहे ही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गव्हाचं पीठ असतं आणि ते सुद्धा पौष्टिक असतं. मैद्यापेक्षा नक्कीच गव्हाचं पीठ हे पौष्टिक असतं. साखर असते, तूप असतं, त्यामुळे आपण हे पटकन कधीही करू शकतो. हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन वाटीचंच केलेलं आहे. मला अजून शंकरपाळी मी करणार आहे तर दाखवण्यासाठी दोन वाटीचं केलेलं आहे. तर तुम्ही दोन वाटीच्या प्रमाणामध्ये प्रमाण दुप्पट तिप्पट वाढवत न्यायचं जसं घ्यायचं असेल तसं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं टीप महत्वाची की जे तुम्हाला प्रमाण तुपाचं सांगितलेलं आहे आणि साखरेचं ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे आणि पिठाचं त्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रमाण तुमचं वाढवत जायचं जर तुम्हाला जास्त गाजा असतील तर. कारण कधीही शंकरपाळी कधी विरघळते तेलामध्ये, तर तुमचं प्रमाण साखरेचं जर चुकलं म्हणजे जास्त साखर झाली तर तेलामध्ये शंकरपाळी विरघळतात. किंवा तूप जास्त झालं तरीही विरघळतात. कमी झालं तर कडक होतात, खुसखुशीत होत नाही. त्यामुळे जे तुम्हाला मी प्रमाणात सांगितलं आहे तसं परफेक्ट प्रमाण घ्या आणि तुम्ही करून बघा. एवढ्या सुंदर शंकरपाळ्या होतात, खुसखुशीत होतात आणि पौष्टिक. महत्वाचं म्हणजे गव्हाच्या वसल्यामुळे खूप पौष्टिक असतात. ह्यावेळी तुम्ही अशा शंकरपाळ्या करून बघा. तुमच्या घरात सर्वांना आवडतील आणि सगळे आनंदाने तुम्हाला म्हणतील कशा केल्यात तुम्ही. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आवडला असेल भाग आजचा तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.